माजी मंत्री नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, वैद्यकीय कारणाने 2 महिन्यांचा जामीन, तब्बल 1.5 वर्षानंतर मलिक जेल बाहेर येणार। खात्याचा संबंध नसताना मुख्यमंत्र्यांच्या वॉर्डरूममध्ये अजित पवारांकडून आढावा, कोल्ड वॉर कुठल्या दिशेने जाईल लवकरच दिसेल, वडेट्टीवारांचा निशाणा। राज्याच्या विकासासाठी तिन्ही पक्ष एकत्र, शेवाळींची प्रतिक्रिया। ध्वजारोहणाच्या ऑर्डरवरून महायुतीत नाराज, अजित पवार कोल्हापुरात जाण्यावरून नाराज, भुसे भुजबळही नाराज असल्याची सूत्रांची माहिती। चर्चा मणिपूर हिंसेवर होती, राहुल आणि काँग्रेसवर नाही, राहुल गांधींची मोदींवर टीका, कामकाजातून भारत मातेची हत्या शब्द वगळणं अपमानास्पद, राहुल गांधींचा आक्षेप। राजद्रोहाचं कलम हद्दपार होणार, इंग्रजांच्या काळापासून असलेले 3 कायदे पूर्णपणे बदलणार, गृहमंत्री अमित शहांकडून नवे 3 विधेयक सादर, आयपीसी सीआरपीसी आता इतिहास जमा। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा निलंबित, दिल्ली सेवा बिलाच्या समर्थनासाठी 5 खासदारांच्या बोगस सह्या केल्याप्रकरणी राज्यसभेतून निलंबित। आणि सचिन तेंडुलकर विरोधात आमदार बच्चू कडू आक्रमक, सचिननं ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीतून माघार घेतली, नाही तर कोर्टात जाऊ, कडूंचा इशारा। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।